कसली भारी बिर्याणी होती रात्रीची, अजून ते सगळं जाऊ दे, 150-150 रुपये पाठव, मी रात्रीच केलेत, ए 150 रुपये पाठव, सांग दोन नॅशनल आहेत मला, ऍक्टर आहे मी, याला 150 रुपये देऊ, ए मी दिले तुझं ते ऍक्टर पिक्टर घरी, मी काय एकट्याने पाठवायचे, मग 150 रुपये पाठव ऍक्टर घरी, म्हणजे काय कारकिर्द बिर्द मला काय माहितीये का, काय रे तुझी कारकिर्द काय ऐकायची आहे का तुम्हाला, तुम्हाला पण ऐकायला लागेल, ऑप्शन नाही, बघा ए लावर तो माईक, ऐकूच यायची कारकिर्द, चला हे माईक सुरू करतो, लागत नाही इलेक्ट्रॉनिक्स का पाठव, हॅलो मला पैसे पाहिजेत बिर्याणी बिर्याणीचं काय मला माहित नाही, माझं सर्वर डाऊन आहे, हॅलो कॅश दे बॅन झाली अजब माणसांची गजब गोष्ट, तुला मग मुळात चहा आवडतो की कॉफी, कॉफी कॉफीच, कुठलीही कॉफी चालेल, मग असं आहे की स्टारबक्स वगैरे आता झालेत का, हा उडवायचं म्हटलं तर मग स्टारबक्स पण कॉफी, अच्छा त्यांनी आता सांगितलं माझा नारायण पेठेत, कुठल्या पेठेतला जन्म, नारायण पेठेतला जन्म आणि शनिवार पेठेत वाढलेला, जा सांग आम्हाला जरा पेठेतल्या तुझ्या लहानपणीच्या, कारण की आम्हाला तू तुकाराममध्ये होतास ना, तू असं वाटलं की तू पाळण्यातून बाहेर आलास की तुझ्या समोर कॅमेरा होता, तेव्हापासून काम करतोय, काय ठरवून झालीच नाही खरं तर सुरुवात, अजूनही ठरवलं नाही, म्हणजे अशा ह्याच्यात 5वीत असताना मी नाटक सुरू केलं शाळेतनं, आणि आमचे सातपुते सर म्हणून नाटकाचे सर आहेत शाळेतले, सो त्यांनी ते, म्हणजे मी वर्गात बसलो आणि असा खूप शाय आणि असाच होतो आधीपासून किंवा आहे शाय, तर मी असं खूप मागच्या भागावर बसलेलो आणि सर ते मधल्या सुट्टीत आले आणि त्यांनी असं पाहिलं की तू मधल्या सुट्टीत इथे इथे ये, तर माझी जरा फाटली की म्हणजे माझं सगळं ओके, मी का ठीक आहे म्हणलं, मी गेलो तर खूप मुलं होती आणि मग गेल्यावर कळलं की तसं नाटकाची प्रॅक्टिस चालू आहे वगैरे, सो ते मी केलं पहिलं नाटक होतं 3 चके आभाळ नावाचं, आणि त्याच्यात छोटा डॉन अशी असं कॅरेक्टर होतं माझं, आणि ते पहिलं काम केलं आणि ते बघायला काही डिरेक्टर्स आलेले, सो मग त्यांनी मग ते म्हणले की आम्हाला काही मुलांची ऑडिशन घ्यायची, म्हणून मग ते शाळेत आले आणि त्याच्यात मी सिलेक्ट झालो, सो तो पहिला सिनेमा होता 2010 साली केलेला मी खालती डोकं वर पाय, 10 वर्षाचा होता, ते लोकांना सांगून थोडं अप्रूप वाटेल की त्याचा 2000 जन्म आहे, हा 2000 जन्म कमी केला तर वाटेल, मग हे आता मुद्दामून ठेवलेस थोडं मॅच वय वाटावं की आवडते बियर्ड, कंजूस आहे मी, माझं दाढी आणि केसांचा खर्च प्रोडक्शन करतो, सो पुढचं काम येत नाही तोपर्यंत मी वाढवतो, की आपण जरा याचा लुक असा करूयात, मग तेच तुमचे पैसे वाचवतो, शाळेत हुशार होता, चौथीपर्यंत होतो नंतर नाही, एकदा का नाटकाची आवड लागली की बोंबल, चौथीपर्यंत असं तीन पहिल्या तीनात यायचो, माझा स्कॉलरशिप पण होती चौथीला, आणि त्याच्यानंतर 5वीपासनं म्हणजे 75-70 वर आलो आणि ते एंड झालं 12वीला 52%, सो असा गेला ग्राफ, मग ते तू सिनेमात आलास हे काय त्या वयात कळत होतं की तुला आपण नक्की काय करतोय आणि आपण कोणाकोणासोबत काम करतोय वगैरे, नाही खरं तर म्हणजे भूतनाथच्या वेळेचा किस्सा आहे, सो तेव्हा झालं असं होतं की आम्हाला एकतर किल्ल्याचं शूट चाललेलं, तेव्हा आम्ही होतो 9वीत, सो किल्ल्याचं शूट चालू असताना आमचे जे जार प्रोडक्शन्स म्हणून प्रोडक्शन हाऊस होतं किल्ल्याला, सो ते कॉमन होते भूतनाथला पण ते त्यांचं काही पार्ट होतं त्याच्यात त्या ह्याच्यामध्ये पण, सो त्यांना भूत म्हणजे इकडच्या प्रोडक्शनमधून फोन आला की आम्ही काही मुलं शोधतोय तर कोणी आहे का तुमच्या ओळखी, तर त्यांनी माझ्या काही तेव्हा तो हा सीन शूट होत होता झालेला आहे त्यातल्या दिवशी किल्ल्यामधला की जिथं मी त्या कुत्र्याला पळवतो शेतात ना, सो तो शूट झाला, त्यांनी त्याच्या क्लिप्स त्यांना पाठवल्या आणि ते म्हटले की अरे हा वाटतो इंटरेस्टिंग, ह्याला ऑडिशनला बोलूयात, सो किल्ल्याचं शूट संपलं, मी हार्डली 1 महिनाभर पुण्यात होतो आणि लगेच मला तिकडे मुंबईला बोलवलं त्यांनी ऑडिशनसाठी, आणि माझं असं होतं की माझी प्रिलिम आहे मला हे नाही करायचं वगैरे असं झालेलं, मी गेलो तिकडे, सो ते म्हटलेले की काय नाही 2-3 दिवसाचंच काम आहे ऑडिशन वगैरे आहे आणि 2-3 दिवस तू इथे राहा आपण पार्ट्समध्ये घेणार आहोत, म्हटलं ठीक आहे, सो नितेश सरांबरोबर नितेश तिवारी जे डिरेक्टर होते त्यांच्याबरोबर पहिली मीटिंग झाली अंधेरीला आणि तेव्हा मुंबईचं काहीच गंधच नव्हता, पहिल्यांदा मुंबई पहिल्यांदा असं नाही पण फार माहीत नाही तिथलं काही असं नवखा होतो, सो आई आणि मी गेलेलो तेव्हा आणि त्यांनी पहिला एक रीडिंग सेशन टाईप्स घेतलं ज्याच्यामध्ये त्यांनी माझा 2-3 सीन्स करून घेतले, काही इमोशनल होते आणि काही होते की ज्यात मला टेम्पर हाय करून बोलायचं बच्चन सरांशी, बच्चन सर नव्हते तेव्हा अर्थ किंवा मलाही माहीत नव्हतं की ते असणार आहेत,
फिल्मचं नाव माहीत नव्हतं, काहीच सांगितलं नव्हतं की भूतनाथ करतोय, हे पण खूप उशिरा कळलं. सो मग ते झालं आणि मग 2-3 दिवसांनी म्हटलं की निघूयात, म्हणजे नाही थांब, म्हणून मला थांबवलं. सो मग त्याच्यानंतर कारण मानंतर कळलं की मी शॉर्टलिस्ट झालेलो. सो असं करत करत जवळजवळ महिनाभर मी तिथे होतो आणि 15 दिवशी मी तिथनं पळा दिलो. पळायला हो, मी आईला म्हणालो की मला नाही थांबी, खूप रडरड गेली की ना नाही थांबायचं, मला नाही करायचं. आणि त्या तोपर्यंत मला कळलं की बच्चन सर असणार आहेत आणि सगळं, आणि मी असं होतं की असू देत, मला नाही करायचं. माझा घरी संस्कृतचा पेपर आहे, माझा अभ्यास नाही, माझा जायचंय. तुला तेव्हा अभ्यासाचं टेन्शन होतं? तेव्हा होतं, कारण माझी ऑलरेडी 6-1 महिने बुडलेली किल्ल्याचं आणि झालं असल्यामुळे. सो माझी फाटलेली की शाळेत घेणारच नाहीत आपल्या, यायला मी आलेलो, म्हणलं मला जायचंय. सो आई म्हणली ठीक आहे. मग आम्ही एक दिवस पहाटे पहाटे आलो पुण्याला खरंच, आणि सकाळी 11 त्यांचा फोन आला की अरे तुम्ही आलं नाही तसं वर्कशॉपला. आम्ही म्हटलं की नाही मी पुण्यात आलोय. मग त्यांनी गाड्या बिड्या पाठवून परत बोलवून घेतलं वगैरे. अच्छा, म्हणजे तू आला होतास परत? आलेलो पुण्यात. तर मग त्यांनी परत बोलवलं. सो मी खूप रडलेलो की मला नाही करायचं असं नाही. सो तो मुद्दा होता की मला माझ्यासाठी, म्हणजे मला माहितच नव्हतं की, म्हणजे माहित अर्थात आपण ऐकून माहिती बच्चन सर, पण हे मला रिलेट किंवा हे मला समजलं कुठे, त्यातला एक सीन आहे की ज्याच्यामध्ये शाहरुख सर, बच्चन सर आणि मी असे आम्ही तिघही. तर जेव्हा एसआरके सेटवर आला तेव्हा माझी फाटली ऍक्च्युली. आणि तिथे मला कळलं की हे आता आणि जनरेशन व्हायचं की मी लहानपणापासून पाहिलंय एरा पाहिला शाहरुख खानचा, आणि माझ्या वडिलांनी बच्चन सरांचा पाहिलाय अर्थात. सो त्यांना ते खूप मोठं ग्रँचर होतं, आणि मला तिथे कळलं की अरे यार हे मला कळलं की घरच्यांचं काम म्हणत होतं की थांब आणि कर. पण सोधतो की तेव्हा काही कळत नव्हतं, आणि मे बी मला वाटतं की त्यामुळेच ते लोकांना आवडलं काम की मला किंवा प्रेशर आलं नाही, कारण त्या वयात आपल्याला माहितच नसतं की काय होतंय काय चाललंय. एवढी रडरड करत होता त्यावेळेस आई काय सांगत होती? आई थांबच म्हणत होती, म्हणजे अर्थात आईचं म्हणणं होतं की काहीच, म्हणजे मी बोलते शाळेशी, पत्र लिहिते, हे करते ते करते, किंवा आईचं म्हणणं तेव्हा बरोबरच होतं की शाळेला सांगितलं की बच्चन सरांबरोबर शाळा म्हणजे अजून 6 महिने थांबता हरकत नाही. आणि आता सपोर्ट केलं शाळेने, आईलाही कळत होतं की केवढा मोठा सिनेमा आहे. हा हो हो हो, शाळा पण तुझी तेवढी सपोर्टिव्ह होती आतापर्यंत, म्हणजे 10वीपर्यंत तुझी शाळा. मग तेव्हा दहावीपर्यंत कोणकोणते सिनेमे झाले तुझे? 10वीपर्यंत माझे झाले तुकाराम झाला, किल्ला झाला, भूतनाथ रिटर्न्स, खालती डोकं वर पाय, एक लेक लाडकी गुणाची, 20 म्हणजे 20, आणि अजून एक राहिला, अजून एक झाला, अजून एक म्हणजे आजचा दिवस माझा. अच्छा हा, म्हणजे वयाच्या 14 वर्षापर्यंत तू छान सिनेमे करत होता, छान फॅमिली येऊन बघणार, आणि नंतर तो जर कॉलेजमध्ये गेला आणि त्याला जर थोडी हवा लागली आणि मग कुठेतरी मग बॉईज टू, एकदम कडक, डॉक्टर तेवढं केलं 15 वयापर्यंत आपण बैल शोधून गोट्या केल्या कुठे. हा, तर तू केलंस, मग हे ट्रान्झॅक्शन आई वडिलांना कसं होतं की आता हे असे सिनेमे केलेस, आणि मग तेव्हा काय इंटरफिअर केला मग घरच्यांनी की काय करतोय तू हे, किंवा तुला तरी असं वाटलं की आपण काय करतोय हे, असे डबल मिनिंग जोक्स वगैरे काय वाटलं तुला? मला एका पॉईंट नंतर हे वाटलं किंवा आत्ताही मला ते वाटतं. सो घरी दादा कोंडकेचे फॅन आहेत प्रॉपर, माझे वडील जोरदार फॅन आहेत, त्यामुळे जॉनरशी प्रॉब्लेम नाहीये, पण त्या लाईनशी प्रॉब्लेम आहे. ती क्रॉस होत असेल तर मग काही मुद्दा नाही, कारण म्हणजे त्याचसाठी दादा कोंडके एवढे ग्रेट आहेत की त्यांनी ते खूप थिन लाईन वर किंवा तो इनोसन्स जपला. आणि सो ते क्रॉस होत असेल तर काही अर्थ नाही म्हणजे ते करण्यात, आणि त्यात काही मजाही राहत नाही. सो मला प्रॉब्लेम कुठं आला, घरच्यांचं आम्ही घरच्यांनी मी सेम पेजवरच आहोत या बाबतीत, की त्यांचं इथे झालं की एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, तीनदाही ठीक आहे, पण सतत तेच होत असेल तर मग काही त्यात पॉईंट नाही. आणि जे मलाही इव्हेंच्युअली जाणवलं की म्हणजे मी ह्याच्यात पडलोच नाही, किंवा ह्याच्यात मी मला पडायला आवडत नाही की ते जॉनर वाईट किंवा चांगलं, ह्याच्यात पडण्यापेक्षा मला असं झालं की कुठलंही जॉनर मी तेच केलं तर आर्टच बोलणार, म्हणजे काही मजाच येणार नाही. आणि जे इव्हेंच्युअली व्हायला लागलं की त्याच गोष्टी डिरेक्टर्स पण एक्सपेक्ट करत आहेत, रायटर पण. मग ते तुला आता इंडस्ट्री ग्रँटेड धरते का पार्थ, म्हणजे त्या तशा सिनेमांसाठी पार्थ भालेरावच पाहिजे वगैरे असं वाटतं तुला? हो असं वाटतं मला, पण आता एवढं इंडस्ट्री काय म्हणते एवढं अजून मी तर मोठा नाही, मला माहित नाही एवढं काय म्हणते इंडस्ट्री वगैरे. पण आता ते दोन्ही बाजू आहेत, म्हणजे आता काही काही वेळा असं झालं की खूप चांगले सिनेमे, म्हणजे आता बरेच चांगले सिनेमे, चांगले नको म्हणायला आपण सेन्सिबल म्हणूयात, सो असे सेन्सिबल सिनेमे केले पण ते काही कारणामुळे अजून आलेच नाहीत, रिलीज झाले नाहीत. जो माझा प्रयत्न होता ह्याला एक मोमेंटमला ब्रेक देऊन वेगळा स्विच मारायचा, पण त्याचं काही कारणामुळे टेक्निकल ह्याच्यामुळे काय काय वेगळ्या वेगळ्या कारणामुळे ते अजून आले नाही आहेत बाहेर, जे इव्हेंच्युअली येतील मे बी.
पण आणि नेमके असे सिनेमे की ज्याच्यात जो ज्या पद्धतीचा सिनेमा मी नुकताच केला त्या सिनेमे लगेच आले. त्याच्यामध्ये जो ब्रेक पाहिजे ते अजून आले नाहीत, झाले नाहीयेत. आणि काही काही वेळा असं पण झालं की ठरले प्रोजेक्ट पण ते क्लॅश झाले, मग ते कॅन्सल झाले. अच्छा, मग तुला ऑडियन्सचं बर्डन वाटतं की ऑडियन्स तुला आता सिरियस विषयांमध्ये तेवढाच एक्सेप्ट करेल म्हणून वाटतं का तुला? बर्डन नाही वाटत मला, ऍक्सेप्ट करेल असं वाटतं मला. कारण ना मला असं जाणवलंय की ऑडियन्सची पण इच्छा आहे की म्हणजे आता लोकांना हा जॉनर नको झालाय. आणि आता रिसेंटली आपण जर बघितलं असेल वाळवी वेड आहे किंवा बाई पण भारी. सो हे सिनेमे मोठं स्टेटमेंट आहे की लोक आता कंटेंट ओरिएंटेड झालेत रादर दॅन हिरो कोण आहे, हिरोईन कोण आहे आणि किती कमर्शियल आहे किंवा किती मसाला आहे, ह्याच्यापेक्षा कंटेंट ओरिएंटेड लोक झालेली आहेत आता. सो हे खूप चांगलं सायने माझ्यासारखे ज्यांचे लागलेत त्या कलाकारांसाठी, ज्यांना ऍक्च्युली चांगली चांगल्या ह्यानी बघतील लोक. आम्ही नवीन जरी काही घेऊन आलो, मी उद्या निगेटिव्ह कॅरेक्टर मध्ये आलो तरी लोकांना ते इंटरेस्टिंग वाटेल असं वाटतं मला. कारण लोकांनाही कंटाळा आलाय तेच विनोद विषय हलकं फुलकं कंटेंट पाहिजे किंवा असं काही आहे का की वेगळा रोल आहे म्हणजे हे जे डबल मिनिंग वाले रोल आहेत हे सोडून दुसऱ्या सिरियस रोल साठी तू ऑडिशन दिली आहेस असं आहे का? किंवा आता सध्या ते लाईनअप आहेत पिक्चर्स की ज्याच्यामध्ये असे रोल नाही आहेत, एकदम शांत मुलगा आहेस किंवा असं काहीतरी आहे किंवा सेन्सिबल जो आपण म्हणलं की असे दोन सिनेमे आहेत की ज्यात सेन्सिबल आहे आणि ग्रॅव्हिटी असलेले रोल्स आहेत मुळात. हां, की ज्याचा आपण म्हणतो की म्हणजे मला ज्या पद्धतीचे सिनेमे आवडतात की आपण बघितल्यावर आपल्या सायकीवर काहीतरी इम्पॅक्ट असतो त्या सिनेमांचा आणि त्यातला कॅरेक्टरचा आणि तो इव्हेंच्युअली रिफ्लेक्ट होतो ऑडियन्स म्हणून आपल्या आयुष्यावर कुठेतरी रिफ्लेक्ट होतो. अशा पद्धतीचे दोन रोल्स आत्ता केले मी, त्याला झाली आता बऱ्यापैकी एक दोन तीन वर्ष तर झाली असतील त्या सिनेमांना, पण त्या आता यायची वाट बघतोय. म्हणजे एका सिनेमाचं तर लॉकडाऊनमध्ये हार्ड डिस्क हरवली इतपत हे झालं, मग आता त्याचं परत काम चालू लावलं. नाही नाही बॅकअप होती नशिबाने. अच्छा, सो मग त्याच्यावर त्याचं परत चालू आहे काम. पण ती पण म्हणजे खूप मोठ्या डिरेक्टर ते खूप मोठे डिरेक्टर रायटर आहेत त्यांचा तो सिनेमा होता. सो तो अगेन त्यांचं टच असल्यावर ते होणारच आहे कमाल. आता मला सांगता येणार नाही ते काय आता अजून डिस्क्लोज नाही करणार, पण होपफुली तो आल्यावर लोकांना आवडेल. किंवा मग तुला मग ऑडियन्स पण तुला त्याच ह्याच्याने बघतोय का की ती असा कुठला किस्सा आहे का कुठला ऑडियन्स भेटला आणि ए तू ते भारी करतो हा तेच आवडतं आम्हाला असं काही भेटलं का कुठे काय सांग? लोकांचं काय असतं त्यांना असं वाटतं की मी म्हणजे आता हे त्यांची काही चूक नाही याच्यामध्ये, मी भेटल्यावर काहीतरी शिव्याच द्यावे आणि काहीतरी डबल मिनिंगच बोलावं, पण आता मी आहेच म्हणजे तसं नाहीच आहे मी मुळात, त्यामुळे त्यांचं काही चूक नाही. त्यांना भेटल्यावर वाटतं की हा आता काहीतरी तिरक बोलणार आपल्याला, पण ते तसं नाही घडत. मग ते जरा म्हणतं की ठीक आहे फोटोवरच आपण समजतो. ते मज्जा चॅनलवरचा पण त्याचा एक इंटरव्ह्यू बघितला होता, ती स्टार्टिंग करते की तू फार भोळायस वगैरे, वाटतं खरं तुला तू भोळा? आता मला असा तो आता जस्ट एंटर झाला आणि तो असा एकदम शांत वाटला. पण तो शांत आपण नवीन माणसांना भेटल्यावर तेवढा शांत होतो आणि नंतर आता तो कसा गप्पा मारायला लागलाय त्यामुळे तो असा एकदम खुललेला वाटतो. शांत आहे शांत का? शांत झालाय काही काही झाल्यामुळे? काही झाल्यामुळे नाही आहे, मी आधीपासूनच शांत आहे तसा. आणि काय कारण असं मला माहित नाही त्याचं, की मला कळत नाही. म्हणजे माझा मुद्दा असा होतो की आपण काहीतरी टँजंट विचारत आहे आणि तो समोर ज्याला टँजंट नको वाटायला तर ते हे असं म्हणजे ही मुद्दा नाही, हे नॅचरलीच होतं. सो मग त्यामुळे मी असं गप्प असं मी माझं वेगळंच चाललेलं असतं स्ट्रगल डोक्यात आणि मग ते मला असं की ते खूप बडबड करत सुटेन मी ते बाहेर आणलं तर त्यापेक्षा आपण आपलं पुरते बरे असं काय विचार चालू असत तरी थोडक्यात खूप असं काहीतरी वैश्विक सांग ना एका दुसरा विचार आपण बोलू त्याच्यावर गप्पा मार आईचा गाव तीन पार्ट होईल पॉडकास्ट प्रेक्षक तयार आहे बघा काय विचार म्हणजे अशा खूपच काही ह्याच्यावर चाललेले असतात माझे. म्हणजे मध्ये फेस होता की मी सिस्टीमवरच खूप विचार करत होतो, काही कारण नव्हतं त्याचं, काही आपण कोणीच विचार करून काही फरक पडत नाही अर्थात, पण त्याच्यावरच विचार चाललाय. नंतर काय खूप रॅन्डम ह्याच्यावर की काय पॉलिटिक्सवरच चाललाय. पण तू करतोस म्हणजे सिस्टीम आणि पॉलिटिक्सवर विचार असा तू असं मांडत नाहीस म्हणजे व्यक्त होत नाहीस तसं? नाही, ते बोमल्याला पब्लिक फिगर पडलो त्यामुळे असं दडपण येतं तुला पब्लिक फिगरमुळे की लोक जज करतील किंवा कमेंट्समध्ये काय बोलतील त्यामुळे आपण न बोललेलंच बरं असं वाटतं? असं वाटतं आणि त्याचं कारण पण, कारण तो एक प्रॉपर ट्रॉमा येतो तो असा इव्हेंच्युअली बिल्टअप झालेला की आता बॉईज वनच्या वेळेला आमचा एक हा सेन्सरच्या वेळेला मुद्दा झालेला की बॉईज वनमध्ये एक सीन होता प्रिन्सिपल केबिनमध्ये की जिथं काही लोक येतात आणि ते सांगतात की तुमच्या काहीतरी
तुमची कुठली तरी एक जागा ही आमच्या आमच्या अशा अशा ठिकाणीच्या मध्ये येते तर ते आलं नाही पाहिजे असं ते गुंडगिरी करत काही लोक येतात आणि ते बोलतात आणि ते जाताना जय महाराष्ट्र असं म्हणून जातात. तर सेन्सरने तो जय महाराष्ट्र काढायला लावला आणि त्यांचं आर्ग्युमेंट होतं की ते का स्पेसिफिक पार्टीला रिप्रेझेंट करतात. तर आमचं असलं की तुम्ही जास्त रिप्रेझेंट का आम्ही, कारण तुम्हीच आता ठरव म्हणजे तुम्हीच बायस झालात की हे जय महाराष्ट्र ही टर्म एका पार्टीची. सो मग ह्याच्यात काहीच पॉईंट नाही, म्हणजे हे आर्ग्युमेंट खूपच इनव्हॅलिड आहे. तर मग ते आम्ही अर्थात काय रिलीज तर करायचा सिनेमा, सो मग ते आम्हाला काढावं लागलं. तर मग हे एक झालं. किंवा नंतर आता प्रमोशन्सला फिरतो, तुम्ही म्हणजे जो मुद्दा म्हणला तो की लोकांचं काय म्हणणं असं की अशा पद्धतीचे सिनेमे आणि वगैरे वगैरे, तर मग आम्ही प्रमोशन्सला जेव्हा फिरतो बॉईजच्या, तर तेव्हा आम्हाला सतत हे चाललेलं असतं की मराठी अस्मिता आणि एका बाजूला आपल्या इतिहासावर असे असे सिनेमे चालले आहेत आणि एका बाजूला संस्कृती आणि असं तसं वगैरे वगैरे. सो ह्या सगळ्या ह्याच्यामुळे मग ती भीती बसते की काय ह्याच्यावर न बोललेलं बरं, कारण उद्या आपल्या सिनेमावर इम्पॅक्ट होणार आहे, आपल्या कामावर इम्पॅक्ट होणार आहे, त्याच्यामुळे बाकीच्या म्हणजे जे त्या सिनेमासाठी काम करत आहेत त्यांच्यावरही इम्पॅक्ट होणार आहे. पण आता प्रमोशन्सला हे स्टेट फॉर्मला बोलत आहेत ना, जे मी आज इथे मला बोलत आहे, कारण तिथे मला एखादी गोष्ट प्रेझेंट करायची असते, मी घेऊन आलो काहीतरी, त्यामुळे तिथे मला कॉन्ट्रोवर्सी करून काही चान्स करायचंही नसते. सो माझं त्यांना असं म्हणजे त्या पत्रकारांना असं मला ते खूप सांगायचं आहे की ते हे मान्य मला की आम्ही काय तुमचे जे आरोप आहेत की अस्मिता आणि वगैरे वगैरे, आम्ही जे सिनेमे करतोय त्याच्यामुळे 200-300 मराठी लोकांचीच कुटुंब चालत आहेत, त्यांचीच पोटं भरतायत, अनेक 11-1100 थिएटर्समध्ये सिनेमे चालत आहेत. हो, आणि असं नाही की चालत नाहीये सिनेमा, चालत आहे, हाऊसफुल होत आहेत. किंवा माझं पण तेच आहे की इंडस्ट्रीत कधीच कोणी काही ह्याच्याबद्दल म्हणलं नाहीये की ह्या सिनेमांमुळे नाव खराब होतं इंडस्ट्रीत वगैरे, असंही काही कधी झालं नाहीये. पण ह्या इंडस्ट्रीला काहीतरी एक सर्टन अमाऊंट आमच्या ह्या जॉनरमुळेही मिळतीये, त्यांनी इंडस्ट्री रन होतीये. हो बरोबर. किंवा मध्ये नाहीतर मध्ये गॅप पडला समजा, तर तो फिलअप होतोय ह्या ह्याच्यामुळे. सो मला मान्य आहे की म्हणजे तुमच्या भावना आणि अस्मिता आणि हे सगळं आहे, पण खूप प्रॅक्टिकली बघता मराठी लोकांचंच पोट भरत ना. म्हणजे आत्ता आपण खरंच प्रॅक्टिकली बघितलं तर महाराष्ट्रातले रुरल एरियाजमध्ये जे सिंगल स्क्रीन थिएटर्स आहेत त्यांची वाट लागलेली आहे एका पॉईंटला, कारण तिथे नाही, तिथं तुम्ही सेन्सिबल सिनेमे तिथली लोक त्यांना मजा हवी आहे, त्यांना येऊन मजा बघायची, दिवसभर एवढी कामं करतात ते, हा त्यांना थोड्या पैशांमध्ये छान चांगली मजा हवी आहे. सो तिथल्या थिएटर्समध्ये एक्स्ट्रा खुर्च्या लावून हे सिनेमे चालायला लागले, ते थिएटर मालक खुश आहेत. सो मग हे जर असेल तर मला मी आन्सरेबलच नाही की आम्ही अस्मिता जपतोय की नाही, कारण आम्ही ते प्रॅक्टिकली करतोय. सो आम्हाला त्यात तुम्हाला आन्सरेबल आम्ही नाही आहोत की आम्ही ते कशा पद्धतीने, मग त्याचा आम्ही त्याचा आम्हाला शो नाही करायचा आम्ही अस्मिता जपतोय याचा, आम्ही आमच्या पद्धतीने करतोय, आम्हाला ते प्रूव्ह का करू आम्ही, म्हणजे ते आम्हाला प्रूव्ह नाही करायचंय. सो हे बॅगेज मागे असतं की ते ह्याच्यावर काही बोलण्यापेक्षा त्याच्या ते अंगाशी येणार हे माहिती असतं आधीच. किंवा तू एक गोष्ट बोललेलास की आपण त्या विषयाकडेच येऊ की जेव्हा सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचं प्रकरण झालं होतं तेव्हा तू लगेच एक फेसबुक लाईव्ह करून इन्स्टा लाईव्ह करून एक व्हिडिओ पोस्ट केला होता की ठीक आहे आता बोललं पाहिजे या विषयाबद्दल, आणि तू तुझा अनुभव सांगितला होतास की तुझ्याकडे काही काम नव्हतं तेव्हा तू त्या फेजमधून गेलास बॅड फेजमधून, तेव्हा तुला बोलावंसं वाटलं, तेव्हा बोलावंसं वाटलं काहीतरी घडल्यानंतर, आधी म्हणजे कोणीच बोललं नाही आधी, मग तुला तेव्हा का वाटलं बोलावंसं? तेव्हा काय झालं अचानक ना, आणि आय थिंक मी तो 2-3 दिवसांनी तो व्हिडिओ पोस्ट केला असेल त्याच्यानंतर, तर त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी ते घडलं त्या दिवशी अनेक जणांचे इंडस्ट्रीमधनं असे मेसेज आले की कसा आहेस बरा आहेस का, म्हणजे स्पेसिफिकली मला असे म्हणून नाही पण जनरल असे फिरायला लागले एकमेकांमध्येच की काळजी घेताय ना असं, आणि तिथं माझं जरा हल्लं की यार तुम्हाला इतकं मोठं काहीतरी व्हावं लागलं विचारायला, हा कोणाला तरी काहीतरी, आणि ते सगळं हे होतंच त्याच्या मागे की जे काही घडलं होतं की मध्ये 2 वर्ष मी काहीच करत नव्हतं आणि ते बाय चॉईस होतं, म्हणजे काय मी कोण कामं देत नव्हतं असं हे नाही, पण मी ते बाय चॉईस मी ते काही तेव्हा करत नव्हतो. अच्छा, म्हणजे तू स्वतः ठरवून घरी होतास? हा हो. काय करत होतास साधारण? मी एक शॉर्ट फिल्म करायचा प्रयत्न केला तेव्हा लिहायचा आणि ब्रेक ब्रेक करायचा, तर तेवढं एकच केलं बाकी वेळच काढला. तर तेव्हा ते असं आणि बाकी पण असे काही गोष्टी त्याच्यात बॅगेज होतं आणि आपल्याकडे काय त्याच्याबद्दलचं एज्युकेशन नाहीये, मेंटल हेल्थ बद्दलचं एज्युकेशनच नाही लहानपणापासूनच नाही, आणि आता ते यायला लागले तर मग ते जास्तच यायला लागले, म्हणजे ते खूपच मोटिवेशन आणि खूपच ते खूपच आपण त्याच्याबद्दल बोलायला लागलो. ते फोर्स पॉझिटिव्हिटी डिप्रेशन पेक्षा वाईट आहे, ते जास्त वाईट आहे. तर मग ते सगळं
एकत्र आले आणि मला तिथे वाटलं की हे ना आपल्या आपल्यात बोलून काही होणार नाहीये, किंवा ही म्हणजे जी लोक माझ्याशी बोलायचं ट्राय करत आहेत सर्कल मधली असतील किंवा कोणाशी काही बोलायचं ट्राय करत आहेत ते खूप तेवढ्या पुरत आहे. कारण मी खूप जेन्युइनली काही मेसेजला रिप्लाय केला तर त्याच्यावर परत रिवर्ट बॅक नव्हताच, तर तिथे मला ते ट्रिगर झालं की ते यायला हे असं जस्ट एक हवा आली आणि त्यांनी मेसेज केला. फॉर्मॅलिटी पण जर फॉर्मॅलिटी असेल तर मग म्हणजे माणूस म्हणून समजलोय आपण. तर म्हणून मग मी तो व्हिडिओ हे केला की मला असं जाणवलं की ह्यापेक्षा जी जेन्युइन फॉलोअर्स आहेत माझे, जो सामान्य माणसं आहेत जी, ती जास्त सेन्सिबल आहेत ह्या सगळ्या शो बिझनेसपेक्षा, खूप जास्त सेन्सिबल आहे कारण ते ग्राउंडेड करतात. सो मला ते त्यांच्यापर्यंत पोहोचू असं वाटलं की ह्या पॉईंटला आपण एकत्र राहणं हाच एक मुद्दा आहे की हे घडत राहणार आहे ह्या गोष्टी. आणि आता तुम्ही बघितलं असेल जे मी सिस्टीमवर विचार करत होतो हाच, की आता सिस्टीमला अशी बिल्ड केली की तुम्ही जेवढे आयसोलेट व्हाल तेवढा कॉर्पोरेट्सला कॉर्पोरेशन्सला फायदा आहे, जमेल तेवढं आयसोलेट करणार तुमच्यावर करणार ऍप्स असतील प्रोडक्ट असतील त्यांचे. आणि तेच आता प्रयत्न आहे म्हणजे ऍपलचं तो जे काय व्ही आर जे आलाय तोच आहे की आयसोलेट जेवढे व्हाल तेवढा त्यांना पिळवणूक करता येणार आहे आपली कन्झ्युमरशी. सो ते ऑलरेडी त्याच बाजूला चाललंय आणि ते त्यांना हवं तेच घडतंय. तर मग ह्याच्यात मुद्दा तोच आहे की ह्युमन कनेक्शन राहिलं पाहिजे. सो मी त्या सगळ्या ह्याच्यातनं तो व्हिडिओ तो त्या घटने ते ट्रिगर झालं आणि मी तो मग पोस्ट केला. मग तू काय करत होतास त्या फेजमध्ये? तू पण होतास डिप्रेशन फेज मध्ये असं आपण म्हणू शकतो. तर तू काय करत होता दिवसभर ज्यावेळेस तुला हे सगळे विचार डोक्यात येत होते? ठीक आहे, त्याने तो जो मार्ग निवडला तो चुकीचा होता, ते नंतर तू काय करत होता त्या फेज मध्ये? तू स्वतःशी बोलायचास किंवा तू कुणाशी बोलायचास? मग तू जसं म्हणालास की कुणाशी तरी आता आपण बोललं पाहिजे, तर तू कुणाशी बोलत होतास? मी मित्रांशी बोलायचो, घरच्यांशी पण बोलायचो, पण आपल्या घरच्यांची काही चूक नसते की त्यांना पण तेच की त्यांना हे प्रॉब्लेम्स असतात हे कधी सांगितलंच गेलं नाहीये लहानपणापासून. त्यांच्या लहानपणापासून त्यांना हे माहीतच नाही की असा प्रॉब्लेम असतो किंवा सगळं क्रॉसिंग बरं होतं ह्याच्यावर वाढलेल्यांना आपण काय म्हणजे त्यांची चूकच नाही काहीच. सो मग त्यांना हे ऍक्सेप्ट करायलाच बराच काळ जाऊ शकतो की हा एक लिजिट आजार आहे आणि ह्याचा काहीतरी करावं लागतं हे समजायच बराच वेळ. किंवा जशी आपली फिजिकल हेल्थ असते तशी मेंटल हेल्थही वेगळी असते, हीच कन्सेप्ट कळायला मुळे वेळ लागलाय आपल्याला. हा अजूनही कळत नाहीये ते. आणि त्याच्यात त्यांची काहीच चुक नाही, त्यांना ब्लेम करणार. सगळ्या गोष्टी घरी पण सांगता येत नाहीत. हो आपण नाही बोलत. हा सो मग कारण मग हे पण असं की त्यांना काय टेन्शन द्या परत त्यांचं टेन्शन. सो मग मित्रांशी बऱ्यापैकी मी बोललो आणि थेरपीला मी खूप उशीर केला, पण मी थेरपीचा मार्ग. अच्छा, म्हणजे थेरपी केलीस तू? गेलास? हो, मी काही एक दोन सेशन्स केले जे खूप पॉझिटिव्ह होते, चांगला त्याचा हे झाला. किंवा आम्हाला असं दिसतं ना की तू असे एवढे छान छान सिनेमे करतोय, या सिनेमांमुळे आम्हाला तू असा पोर्ट्रे झाला की काय हा टाइमपास आहे की एन्जॉय आहे, म्हणजे लाईफमध्ये एक एन्जॉय आहे की हसरा फुलका चेहरा. पण आता या पॉडकास्टमुळे पण असं जाणवतं की तू किती शांत आहेस, सेन्सिबल आहेस, तूही विचार करतोस. आणि तुला असं मग असं जाणवलं का कळी की आपल्याला उगाच टाइमपासमुळे घेतलं, टाइमपासमध्ये घेतलं जाते? हा कसं काय होतं बरेच मी. आणि ते पण एक रिझन आहे की मी शांत असतो की मग त्यापेक्षा म्हणजे वेगळ्याच गप्पांसाठी बोललं जातं, जिथे एक्सपेक्टेड असतं की मी त्या ह्यानी बोलावं काहीतरी कॉन्ट्रिब्युशन बोलावं, काहीतरी डबल मिनिंग बोलावं. एक्झॅक्टली, लोक हसवावी. हा पण हे आता आपण काय समजा की ते डबल मिनिंग स्क्रिप्ट मध्ये असतं म्हणून बोलतो, ते माझ्या डोक्यातलं नसतं. तर मग तो पण एक पार्ट आहे की त्याच त्याच गोष्टींमुळे पण मला त्रास झाला की काय होतं. मी आत्ता एक जनरल हे केला, काही जनरल मी कुठली पोस्ट केली की आता माझा स्टँडअप आत्ता आहे, तर त्याचं मी एक रील पोस्ट केलं, तर त्याच्यावर पण काहीतरी कशा रॅन्डम उगीच उरफाट्या कमेंट्स असतातच. वेअर एज माझ्या म्हणजे मी समजा हे सिनेमे नसते केले आणि जनरल एक रॅन्डम मनुष्य म्हणून टाकलं असतं, मेबी त्या कमेंट्स नसत्या. सो मग आता इथं अगेन म्हणजे इथं दोन्ही बाजू की त्यांची चूक नाही की त्यांनी मेबी बघितलंच नसेल चांगलं काम, किंवा आता ते जुनं झालं जे मी लोकांना आवडतं सेन्सिबल काम जेवण ते आता जुनं झालं तसं. सो त्यांच्यासमोर तीच इमेज आहे की हा हेच करतो आणि तो अचानक मी काहीतरी पेटीतलं विनोद करायला लागलो तर मग ते फार तेवढं पचत नाही. तर मग त्यांच्या काहीतरी उरफाट्या कमेंट्स येतात त्याच्यावर, मग तेव्हा मग ते असं होतं की ज्याला न पोस्ट केलं बरं किंवा मग गप्प राहिलेलं बरं. किंवा तर तू स्टँडअप करायला लागलायस आणि मग तुला असा एक वेगळा विचारायचं होतं की आत्ता तू म्हणजे बरोबर आहे तुझं हे वय बरोबर आहे, पण लोकांना तू खूप मोठा वाटतोस तुझ्या या पूर्ण कारकिर्दीमुळे आणि वयाच्या 10व्या 12व्या वर्षापासून तू सिनेमे करायला लागलास, तू थोडा पब्लिक फिगर झालास तेव्हापासून. तुझ्या अशा काही गोष्टी करून करायच्या राहिल्या का आपल्यात तेव्हा एन्जॉय राहिला आणि आत्ता आपल्याला थोडं त्याचं टेन्शन येतं किंवा या गोष्टी राहिल्या यार आणि आता थोडं पब्लिकमध्ये मिसळता येत नाही तेवढं जेवढा आम्ही असं जाऊ शकतो, काही तसं वाटतं का?
मला मिसआउट मी काय केलं, मी कॉलेज मिसआउट केलं, म्हणजे मला पुरुषोत्तम आणि ह्या गोष्टी त्या मोठ्या मिसआउट झाल्या. कारण मी नव्हतं म्हणजे तेव्हा सिनेमे आणि शूट बीटच चाललेलं आणि माझा सगळा फ्रेंड सर्कल हा तोच आहे की सगळ्या नाटकाचाच फ्रेंड सर्कल माझा पुण्यातला आणि त्या सगळ्यांनी पुरुषोत्तम फिरोदिया हे सगळं केलेलं आहे. आमची नाटक संस्था आहे कोलाज क्रिएशन्स म्हणून, सो त्यांच्याकडून मी बऱ्यापैकी केलं आहे. अहमदनगर असेल किंवा मौनांतर, विनोदोत्तम, सो ह्या म्हणजे त्या स्पर्धा केल्यात, पण इंटर कॉलेजेट मला काही करताना सो तेवढं एक मिस आउट केलं मी, बाकी मजा केली सगळी, बाकी सगळी छान चालू होती. आता सध्या नाटक वगैरे करू वाटतं का? हो भरपूर करायचा विचार, किंवा आता काही स्क्रिप्ट आहे का करतोय? करत तर नाही. आत्ता प्रॉब्लेम असा होतोय की व्यावसायिक नाटक करायचं म्हणलं तर मला आवडतं, पण कमिटमेंटचा जरा इश्यू होतो. सगळे प्रयोग करावे लागतील किंवा ती प्रोसेस खूप मोठी वाटते. प्रोसेस मोठी आहे आणि प्रोसेसचा पण हे नाही करत आहे, म्हणजे मला ती आवडते प्रोसेस ती नाटकाची, पण ते बाकी शूट बीट आणि ह्याचं ते सगळं सांभाळून परत लूप बीक सगळ्याचं लफडं तारखा बिरखा हे सगळं ते दौऱ्यांचं आणि त्याचा खूप मोठा मुद्दा होतो. सो त्या कमिटमेंट इश्यूमुळे मी कमर्शियल जरा असं कळत नाही मला की करू की नको करू, पण बाकी मी माझं प्रयत्नात आहे की काही एक सोलो परफॉर्मन्स करता येतोय का अशा पद्धतीने जरा चालू. किंवा हे स्टँडअप कॉमेडी करून तू तुझ्या तू शोधतोय स्वतःला की आपण काय काय करू शकतो आणि हेच ते तुझं वय आहे शोधायचं असं वाटतं ना तुला, की स्टँडअप करून किंवा सिनेमा तर होत आहेस ते तर लहानपणीपासून तू केलीसच, पण आता स्टँडअप करून सोलो परफॉर्मन्स करून तू स्वतःला एक्सपेरिमेंट करून बघतोयस? हो एक्सपेरिमेंट करून बघतोय मी, किंवा मला तर वाटतं की मी असं काही आवडतं म्हणून करतोय मी, असं त्यातनं मला काही आउटपुट पण नकोय की त्यातनं काय मला एखादा स्पेशलच करायचं आहे अमेझॉन वगैरे असंही काही नाहीये. मला आता आवडते म्हणून मी आपलं जनरल करतोय. मी म्हणजे आता आज मी जो उद्या जो आहे तो काहीतरी आय थिंक 11 किंवा 12 शो असेल, पण यातले अर्धे शोज हे गणलेले कम्प्लीट गणलेले, म्हणजे मी पहिला शो जो केला त्यात याला म्हणजे आता मी जरी सुरुवात केली तर आपण फॅसिनेटेड असतो फक्त की युट्यूबवर बघून मलाही करायचंय आणि ते सांगतात ते रिलेट होतंय, सो हे मलाही जमणार आहे असं आपण ते सुरू करतो. ते सुरू केल्यावर आपल्याला कळतं की अरे हे खूप जास्त डेंजर आहे उलट, कारण त्याच्यात हा पण मुद्दा जो पण मग अशी बोललो की हा वाटतो शाय पण मग त्याचे रोल्स असे कसे, कॉमेडी खूप सिरियस जॉब आहे प्रचंड, कारण हे स्टँडअप मध्ये जास्त जाणवत नाही, कारण स्टँडअपला तुम्ही एकतर मला स्टेज आवडतं म्हणजे हे मोठं रिझन किंवा स्टेजशी कनेक्ट राहायचं म्हणून मी स्टँडअप करतो. सो स्टेज वर तुम्ही नाटक जेव्हा करता तेव्हा तुमच्याकडे कॅरेक्टर असतं, तुमच्याकडे डिफेन्सला वॉल असते की तुम्ही समजा काही इम्प्रोवाइज टाकलं एखादं तरी कॅरेक्टरने केले, किंवा तुम्ही काहीही बोंबलं समजा तुमच्याकडे डिफेन्स वॉल आहे मोठे कॅरेक्टर आहे तुमचं आणि खूप रेअरली फोर्थ वॉल ब्रेक करून आपलं कॅरेक्टर जातं. स्टँडअप तुमचं पूर्ण फोर्थ वॉल मध्येच आहे, किंवा इव्हन हाऊस लिटअप पण असताना आपल्या ऑडियन्सशी पण बोलायचं असतं आणि तुमच्याकडे कुठलंही कॅरेक्टर नसतं, तुम्ही नागडे असता, तुम्ही जे आहात बरोबर आणि तुम्हाला डिरेक्टली बोलायचं लोकांशी, सो हे डेंजर आहे. सो ते मला पहिले 3-4 शोज ते समजायला गेलं आणि मग मी ऑफ झालो, चौथ्या 5-5 शोला मी होतो की हे नाहीये आपलं हे बंद करूयात आणि मी ते थांबवलेलं, पण माझ्या मित्रांनीच हे केलं की यार एक करूयात बघून करून बघूयात एकदा त्या शो, म्हणजे त्या नंतर मग मी परत जेव्हा सुरू केलं तेव्हा मग मी स्क्रिप्टिंगवर ऍक्च्युअली थेरॉटिकली वर्क केलं की जसं ऍक्च्युअल कॉमेडियन्स करतात, सो त्या पद्धतीने स्क्रिप्टवर काम केलं आणि मग ते बऱ्यापैकी तो प्रयत्न तसा बरा झाला. तुला आठवायला लागतं आपले आपल्या बरोबर घडलेले किस्से काय? ऍट अ टाइम सुचतात आता स्टँडअपला? ऍट अ टाइम सुचतात, पण आता काय ते तो तसावाला ग्राफ आहे की सुरुवातीतनं गेली मी की आपण ऑन द स्पॉट करू शकतो आणि नंतर मग तुला कळलं की स्क्रिप्टिंग करावं लागेल आणि मग परत तो स्पॉट येतो की स्क्रिप्टिंग एकदा तुम्ही केलं की मग तुम्ही ऑन द स्पॉट गेलात ना, सो त्याच्या थ्रू गेल्यावर ऑन द स्पॉट किंवा इम्प्रोवाइज करणं त्याला जास्त त्यात जास्त पॉइंट आहे. पहिल्या 5 वेळेस काय घडलं त्याच गोष्टी परत होत होत्या रिपीट नाही, आपण एक्सपेक्ट करतो की ह्या पॉइंटला ऑडियन्स हसणार पण नाही हसत तेच घडलं आपण हा आणि आपण रेडी नसतो की यायला इथं ब्लँक गेलं का, कारण आपण त्याच्यावर बेस्ड आपलं पुढचं पॉइंट असतं की इथं हसलेत लोक मग मी तो असा लँड करीन आणि मग इथनं काय पंचअप करीन जे काय करीन ते, पण ते घडत नाही. मग आत्ता स्क्रिप्टिंग करता मी तेच हे केलं की यातलं आपण ठरवायचंच नाही की याच्यात कुठे कोण असणार आहे, कॉमेडी सब्जेक्टिव्ह आहे आपण सांगूच नाही शकत कोणाला कशावर हसायला येईल, सो मग तिथं जिथं कुठे हसणार आहे तिथं आपण लँड करून पुढे टेक ऑफ करायचं एवढंच. किंवा तुला मग आता ऑडियन्सने कसा रिस्पॉन्स केला, काही काही ऑडियन्स येऊन भेटले की कसं छान करतोय की तुला हे करावं लागलं, किंवा एका थर्ड पण काय म्हणतो थर्ड ऑडियन्स आहे हे पण पार्ट असतो की ठीक आहे तू सिनेमा वगैरे करतोयस मग आता परत का परत स्टँडअप का, की तुला असं काय आले मेसेजेस वगैरे का स्टँडअप करायची वेळ आली का तुझ्यावर वगैरे? असं एकदमदा काहीतरी आलेलं की काय आता स्टँडअप पण का वगैरे असं काहीतरी,
पण माझा मुद्दा तोच आहे की अगेन मी काय आन्सर करायला गेलो नाही, कारण माझा मुद्दा आहे की मी सिनेमा काय किंवा स्टँडअप काय हे मी करिअर म्हणून बघतच नाहीये. दोन्ही पण मी आपलं करतोय, मला आवडतं म्हणून करतोय, आणि त्यातनं म्हणजे सिनेमातनही पैसे येतील हा थॉट कधीच नव्हता. मग ते यायला लागले आणि मग एका पॉइंटला कळलं की आपण सर्टन अमाऊंट नाही सांगितलं तर मग वांदे होतात आणि लोक बेकार फायदा घेतात, ग्रँटेड धरतात, ग्रँटेड धरतात. आणि एक आपली काहीतरी एक ठेवायला हवी आपण म्हणून मग ते अमाऊंट सेट करून ते घेणार हा भाग आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आपल्या आजच्या जनरेशनला आहे की कंटेंट, तू कंटेंट काय कन्झ्युम करतो किंवा आपल्याला सगळ्यांना विचारतात तू काय बघतोयस, तू काय बघतोस, काय कंटेंट कन्झ्युम करतोस, ओ टी टी जास्त बघतोस की फिल्म्स बघतोस किंवा काय बघतोस? फिल्म्स मी खूप बघायचो, मी आता ते कमी केलं. मी ओव्हरऑल कंटेंट म्हणून कन्झ्युम करणं जरा कमी केलं, कारण ते मला असं की ते खूप एकतर जास्त होते आणि आपण असं होतं की मग आपले जे काही आयडियल्स असतात आपल्या डोक्यात तर ते उगाच हॅमर होतात बाकीच्या ह्याच्यामुळे, आणि त्याच्या पुढे आपण आपल्या ज्या आयडियाज क्रिएट करू स्वतःच्या म्हणून ते आपल्या दरवेळेला त्याचा रेफरन्स असतो, अरे हे इथं पाहिलं, हे तिथं पाहिलंय. मग आपलं प्युअरली काही नवीन म्हणून येत नाही, कारण आपल्या असं सतत वाटत असं की काहीतरी झालंय आधी, आणि ते झालेलं असूच शकतं अगदीच, पण ते तुम्ही नाही, म्हणजे तुम्ही जेव्हा सांगाल ते तुमचं असणार आहे ना. तर मग ही आयडिया पूर्ण हॅम्पर होत राहते जेवढा जास्त कंटेंट आपण कन्झ्युम करू तेवढा. सो मी आता तो कंटेंट म्हणून कन्झ्युम करत नाही, मी सिनेमे खूप बघायचो आधी, अजूनही बघतो, पण मी असं करतो की मला त्या लोकांची त्याची येते की जे सांगतात अरे तू हा नाही पाहिला नाही गेलो, मला असं की मला अशा पद्धतीचं आवडतं की रँडमली मी त्या सिनेमापर्यंत पोहोचलो खूप रँडम कुठून तरी, की जो मला कोणीही सजेस्ट नाही केला, मला तो अरे हे काहीतरी मला इंटरेस्टिंग वाटतं आणि मला ते बघायचंय, मग मी बघितला. ह्या याला मी जास्त मग सुरुवात केली, अर्ध्याने कोणीतरी सांगितलं म्हणून बघायचं, कारण तो सांगताना लोक नुसतं एवढं सांगत नाही की काय इन्सेप्शन बघ, एवढंच नाही सांगत, त्याचं जे एंडिंग आहे ना त्याच्यात आणि नोलनचं ना मुळात, सो ते ऑलरेडी एक काहीतरी देतात डोक्यात आपल्याला की हॅन्स. मग आपण बघताना शोधत बसतो यायला दिसतच नाहीये काही, मग असं होतं की आपण बावटे का की आपल्याला कळतच नाही त्यांनी जे सांगितलंय, त्यापेक्षा आपण आपलं शोधून बघूया जे काय ते. ठीक आहे, आपली चर्चा खूप सिरियस होती असं होती. कॉफी घेऊ आपण, घे कॉफी, काय तुला मिळत नाही का इथे? नाही देत प्रोडक्शन वाले. मग तू जातोस कॉफी वगैरे कोणासोबत? असा डायरेक्ट प्रश्न विचारलाय तसे नको उत्तर देऊ की नाव नको सांगू की काय टाय, म्हणजे इतर नको सांगू म्हणजे इतकी नाव आहेत का नाव? हा बोला, हा असा आन्सर आलं. ठीक आहे, पुण्यातलं सांग, म्हणजे मुंबईत वेगळं. कॉफीला नाही, कॉफीला मी असं मला आठवत नाही. ठीक आहे, तर सांगायचं नाही, सांगायचं नाही. हा ठीक आहे, आता जो आपल्या इंडस्ट्रीतला महत्वाचा मुद्दा आपण सगळेच करून ठेवला, महत्वाचा मुद्दा मुंबई की पुणे, पुणे की मुंबई. ठीक आहे, तू ब्रॉन अँड ब्रॉटअप पुणे, पेठ ते पण पेठेतला वगैरे कुठला, नारायण पेठ, शनिवार पेठ, हार्ड कोर पुणेकर तसा झालायस, आणि मग तू आता तो शिफ्ट होणार झालायस मुंबईत. मग तुझा अनुभव कसा आहे मुंबईचा, म्हणजे तुझी मुंबईची गोष्ट काय, प्रत्येक ऍक्टरची एक मुंबईची गोष्ट आहे, तुझी मुंबईची गोष्ट काय? माझी आता सुरू होणार. मी खरं तर ना म्हणलं तसं की खूप कोर पेठ माणूस आहे मी, आणि मी आत्ता मागच्या वर्षीपर्यंत असं होतं की मुंबई शक्यच नाही, आपल्यात जमणारच नाही, कारण ते मला जमत नाही. मी फक्त कामापुरतंच मुंबईत जातो आणि ते मला जे जमतच नाही, तिथलं जे वातावरण एन्व्हायरमेंटच माझी जमत नाही, घाई 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 काम काम काम. माझी सवयच इथली की निवांत शांत बसायचं, दुपारचा झोपा, हा इतकं सॉर्ट आहे, सकाळी पोहे खाल्ले ते तिकडे ते नाहीच आहे ना, आणि त्यामुळे मला असं की मुंबईत मी कधीच जाणारच नाहीये. आमची एका सिनेमाची सक्सेस पार्टी होती आणि तेव्हा आता मला त्याला सॉरी म्हणायचंय, रोहित राऊतनी मला ना खूप मनापासून सांगितलेलं की तू लवकरात लवकर ये मुंबईला, मी पण आलो, जुईली पण आली, जुईली पुण्यातनं झाली, सो त्याचा खूप फरक पडतो आणि असं तसं. त्याच्यावर मी त्याला म्हणलं होतं की हो, म्हणजे मी विचार करतोय, पण ह्या आमच्या बोलण्यानंतरही मी 3-4 वर्ष मुंबईत आलोच नाही. आणि फायनली तो पॉइंट आला की आता मला मुंबईत जायला हवं, आणि त्याचं काय म्हणजे त्याचं कारण खरं तर काहीच नाही, म्हणजे आता मला मुंबईत काही काम आहे म्हणून चाललंय असंही नाहीये, पण माझं झालं असं की मला सेटअप चेंज करायचा पुण्यात, म्हणजे पुणे हे रिटायरमेंटचं शहर आहे. अच्छा, असं वाटायला किंवा तर रुटीन झालं इथलं, तर रुटीन कम्फर्ट झोन बाहेर पडायचं, कम्फर्ट सर्कल ब्रेक करून कट्ट्यावर भेटू, गीतांजलीला चहाला भेटू, तिथे आपण 11 एकदा भेटलो की 5 तिथेच वाजता, त्यामुळे मग ते पहिलं ब्रेक करून म्हणजे तोच टाइमपास करीन, पण मी तो मुंबईत करीन. हो, पण ते थोडं प्रोडक्टिव्ह असेल असं वाटतं. प्रोडक्टिव्ह पेक्षा 4 वेगळी लोक तरी, परत तेच चर्च आणि ते तरी नक्कीच नाही होणार. आणि
जरा हे पण एक तर मला असं दुसरं वाटलं की हे आत्ताच होऊ शकतं. तिशी नंतर मी म्हणलो की आता मुंबईला जायला हवं तर ते आवडेल, ते नाही घडणारच नाही. आणि पुढची 5 वर्ष इथं सांगतो मी म्हातारा होईन लगेच इन्स्टंट पुण्यात. त्यामुळे मग मी ठरवलं की आत्ताच टाइम मी कम्फर्ट ब्रेक करायचा. इव्हन आधीच करायला हवा होता खरं तर असंही वाटलं कधी कधी, पण ठीक आहे अजून काही लेट नाही. सारंगदादा सोबत पण आम्ही पॉडकास्ट केला होता, तर सारंगदादानी पण ते सांगितलं होतं की तो पण प्रॉपर सदाशिव पेठेत. त्याने पण सांगितलं की आम्हाला वाटतच नव्हतं की पुणे सोडून जावं, पण तो त्याचं हे म्हणणं होतं की आता मुंबईला गेलोय ना तर आता भारी वाटतं की इतक्या फास्ट आणि मुंबईशी जुळून पटपट पटपट काम होत. एक्झॅक्टली. सो मला असं, आणि तोही 23-25 वयातच गेला होता आणि आपण आता त्याच वयात देरे दुरुस्त. किंवा तू एक वेगळा प्रश्न होता माझा, लहानपणी पासून तू एकच क्षेत्र बघितलेस किंवा फिल्म इंडस्ट्री चित्रपट सृष्टी नाटक सिनेमे यात चर्चा वगैरे कधी पॉइंटला वाटलं आहे का तुला वेगळं काहीतरी करून बघूया, एखादा कोर्स करून बघूया, कुठेतरी वेगळीकडे काम करून बघूया, जॉब करून बघूया, किंवा आपण सगळे असे ठीक आहे तू फिल्म करत होतास पण तेव्हा तुझं ठरलेलं नव्हतं की करिअर कशात करायचं, तेव्हा असं काय वाटलं होतं की करिअर आपण याच्यात करू फिल्म्समध्ये? नाही असं वेगळं काही क्षेत्र मला हे व्हायचं होतं, जनावरांचं डॉक्टर व्हायचं होतं आणि खूप सिरियस होतो मी त्याबद्दल की मला हे व्हायचं आहे. त्याच्यानंतर मग ते सिनेमे बिनेमे सुरू झाले. सो मी त्याच्यात नंतर मग एक तर मी अकॅडमिकली फारच भंगारच आहे, म्हणजे मला आणि ते कधी आवडतही नाही. त्या मॉब सायकोलॉजीचा माझा प्रॉब्लेम आहे की मला ते, म्हणून मे बी कॉलेज पण मी 3 वर्षात 3 दिवसच गेलेलो. मला 3 वर्षात 3 दिवस हो. कुठले काय काय कुठे ऍडमिशन घेतलं? एसपीला होतो मी, एसपीला होतो. आणि मी 11वी 12वी पर्यंत होतो की मला सायकोलॉजी शिकायचंय, मी त्याचसाठी गेलो. मग मला कळलं की सायकोलॉजी मध्ये जायला बायोलॉजी पण येते, म्हटलं हे आपल्याला जमणार नाही, मग मी ते कॅन्सल केलं. मीनवेल मला फिलॉसॉफी इंटरेस्ट डेव्हलप झाला, मग मी फिलॉसॉफी करायचं ठरवलं. पण मला आलं की यायला त्याच्या बरोबर मी इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स आणि ह्या गोष्टी कशाला का, मी त्यापेक्षा मी माझी फक्त फिलॉसॉफीची पुस्तकं घरी पण वाचता येतील मला. म्हणून मी फर्स्ट इयरला मग सोडलं. मी फर्स्ट इयरला वायडी झालो, म्हणजे मी थांबवलं की आपल्या फर्स्ट इयर बीए होत नाही, म्हणून मी इथं थांबवलं. आणि त्यामुळे मला अकॅडमिकली जॉब किंवा काय म्हणतात त्याच्यात काही कशात करिअर करावं असं वाटलं. मला हे वाटलं की फिलॉसॉफीचा प्रोफेसर आपण होऊ शकू, पण एवढं स्पेसिफिक प्रोफेशन भारतात कुठनं मी त्याच्यात कामाला लागणार फिलॉसॉफी वगैरे असं लोक. आम्ही फिलॉसॉफीच्या ह्याच्यात आम्ही दोघं किंवा तिघ जण असायचो क्लासलाच, एसपीला. तर तो वर्गातच मुलं नाहीत, मी काय करणार, मी कोणाला शिकवणार? तेच ना. कोण आणि कोण फिलॉसॉफी बोललेला ऐकतं आपलं? किंवा मला आपल्या ह्याच्यात पण फिलॉसॉफी शिकवतात कॉलेजमध्ये, पण त्याच्याशी पण नंतर नंतर प्रॉब्लेम झाला की ती सुरू इथं होतं की इज देअर गॉड, व्हॉट इज गॉड, हे मुद्दे. तर आपल्या इथं महाराष्ट्रातले तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांचे जे साहित्य आहे ते ह्याच्या खूप पुढे, म्हणजे त्यांची सुरुवात, त्यांचा शेवट हा आहे की इज देअर गॉड आणि देव आहे का, कारण तो तुमच्यात आहे वगैरे. ह्या निर्गुण फिलॉसॉफीवर त्यांचा एंड होता, त्यांच्या फिलॉसॉफीचा. आणि ह्यांची सुरुवातच, वेस्टर्न फिलॉसॉफीची सुरुवातच बोंबलली आहे. तर मला की ते तिथून मी सुरू करणार, मग एम ए मध्ये तुकाराम चूज करून मग मी त्याच्यावर करणार. तर मग त्यात काही पॉईंट नाही, माझं तुकाराम मलाही वाचता येतील. म्हणून मग मी ते आपल्या शिकायची फिलॉसॉफी येते, त्यासाठी ह्या वेळी गेलं पाहिजे कशाला. म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण डिग्री व्यतिरिक्त कोणती फिलॉसॉफी शिकला तू? डिग्री व्यतिरिक्त बरीच. मला असा आवडता विषय फिलॉसॉफी खूप, मे बी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचं मी बरंच वाचतो. मला सगळ्यात फॅसिनेटिंग, मला हसायला येतं या वाक्यावर, ऑडियन्स कसा पोर्ट्रे करेल काही माहित नाही की पार्थ भालेराव बॉईज सारखा ढुंग्यासारखा कॅरेक्टर असलेला मुलगा संत तुकाराम संत ज्ञानेश्वर वाचत तिथूनच. बहिणाबाईंचं मला खूप जास्त हे फॅसिनेशन आहे, त्यांचं इम्पॉसिबल आहे त्यांचं. त्यांनी जे काय आवडतं या सगळ्या गोष्टींमध्ये, तू इतका स्पिरिच्युअल आहेस का स्वतः की फिलॉसॉफी? हा, फिलॉसॉफी, स्पिरिच्युअलिटी, देव, त्या बाबतीत कसं आहेस? त्याच मी शोधतोच आहे, एक्सप्लोरिंगच चालू आहे माझं. त्यात मी कसं आहे, पण मला ते जरा, ते मला इंटरेस्टिंग वाटतं कारण त्याचं साधं आहे की त्याच्यात गणितं नाही आहेत कुठली. बाकी विषयांना गणित आहेत, काहीतरी पॉलिटिक्सला गणित आहेत, किंवा प्रत्येकाला काहीतरी पॅरामीटर्स आहेत. फिलॉसॉफी खूप ओपन आहे आणि ती तुमची तुम्हाला कुठूनही कशीही परसिव्ह करता येते. आणि आता मी ज्या स्कूलिंगमधनं आलो ॲक्टिंगच्या किंवा ह्या सगळ्याच्या, सो त्याच्यात एक खूप महत्त्वाचं मी असं शिकलो की तुमच्या जे काय असेल, तुमचं सिनेमा आहे, नाटक आहे, त्याची जी गोष्ट आहे किंवा तुमचं कॅरेक्टर आहे, ह्या सगळ्याच गोष्टींना एक फिलॉसॉफिकल बॅकग्राऊंड असणं खूप गरजेचं आहे. कारण ती माणूस म्हणून तुम्हाला असते एक काहीतरी तयार झालेली, आणि तुमचं कॅरेक्टर जे काही रिॲक्ट होणार आहे, ॲक्ट होणार आहे, ह्याला त्याची सायकोलॉजी, त्याची सायकी जेवढी मॅटर करते तेवढंच त्याचं
त्या आर्क्स मॅटर करतात तेवढीच फिलॉसॉफिकल बॅकबोन पण मॅटर करते, कारण त्याचा काहीतरी स्वतःचा बिलीव आहे कुठेतरी आणि त्या त्या आयडियल्सला तो सबकॉन्शियस मध्ये असतो आपल्या, तो सगळा बिलीव, आणि तो सबकॉन्शियस मध्ये असला तरी तो आपल्या ह्याच्यावर रिफ्लेक्ट होतोच, जे आपण कॉन्शियसली ज्या मुवमेंट्स करतो त्याच्यावर. सो मग ह्याचा अभ्यास आपण सिनेमा आणि हे सगळं करताना जर करतो, कॅरेक्टर डेव्हलप करणं आणि वगैरे वगैरे, तर मग ती नॅचरलीस मध्ये तयार होत गेला इंटरेस्ट सगळ्यामध्ये. पण मी सगळी अशी पुस्तकं वाचत असताना बॅक ऑफ द माइंड वाटत का की आपण कसे सिनेमे करतोय असं वाटत तुला? असं वाटत सांगितलं की मी हे थांबवतो थांबवतो किंवा क्रिएटिव्ह ब्लॉक लागलाय असं काय वाटलं तुला? हो मला हे खूप, आणि मध्ये मी ह्यांचा आपले अशोक सराफ जे आहेत त्यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला, त्याच्यात त्यांनी म्हटलं की टाइपकास्ट होणं आणि त्यातनं बाहेर पडणं खूप प्रयत्नपूर्वक करावं लागतं, की तुम्हाला थांबावं लागणार एका पॉईंटला, नाही येणार सिनेमे तर नाही घ्यायचे, आणि कटाक्षाने टाळायचेच की मला नाही ना हे करायचं, तर मग वेगळं करायचं, मग ते येतोपर्यंत थांबा. सो मग मी त्याच्याही मध्ये हे केलं, किंवा माझा तो विचार झाला की आता हे बास म्हणजे याचा मला आता कंटाळा आला. पण ना इव्हेंच्युअली असं झालं की हे सिनेमे घेऊन येणारी लोकंही हळूहळू कमी झाली, कारण मला वाटतं की त्यांनाही कळालं, या फिल्म मेकर्सलाही कळालं की आता लोकांनाही नाही आवडत, कारण ते ट्रेलर पडला कुठल्याही त्या जॉनरच्या सिनेमाचा की तिथेच कमेंट्समध्येच लोक सुरू होतात, की जे आधी एवढं नव्हतं आता ते खूप जास्त टॉक्सिक झालेलं आहे, त्यामुळे ते आपोआप ते कमी होत आले. सो त्यासाठी मग मला ते कळलं की मी उभं त्याच्यावर विचार करण्याची गरज नाही की करू की नाही, एक्झॅक्टली. आणि ते आता खूप स्मार्ट आणि स्ट्रॉंग आहेत, प्रेक्षकांकडे मोबाईल हे खूप मोठं बरं आहे, त्यांना लगेच रिव्ह्यूज येतात सगळ्याच गोष्टी. तू काय बघतोस मोबाईल वरती? तू काय स्क्रोलिंग करत असतोस? तू काय बघतोस मोबाईल? तूच म्हणाला की मोबाईल साधन आहे, प्रत्येक जण इन्स्टा स्क्रोल करतोय. तू आहेस का तेवढा टेक्नो सेव्ही मोबाईल वापरायची? मोबाईल ऍडिक्ट खूप आहे, जेव्हा आता मी कमी करायचा प्रयत्न करतोय. पण मी जास्त काय, मी ट्विटर खूप बघायचो, पण ते काहीतरी एक्स बिक्स केल्यापासून. परवाची एक न्यूज होती, कालच मी वाचली, त्याच्या वडिलांना वाटतं हे काहीतरी पॉर्नोग्राफीचं ऍप आहे म्हणून त्याला मारला. अरे काय करायचं, मग मेल टाका त्याला. मोस्टली तेच बघत असतो. आणि आपण पुस्तकालयात बसलो. हा पुस्तकालयात बसलोय आपण. मग तू वाचतोस असं काय वाचतोस ना, की कुठला जॉनर आहे वाचण्याचा तुझा, किंवा आवडता लेखक वगैरे कोणता? खूप आहेत, असे बरेच आहेत. माझा रिसेंटली मी आत्ता मी ओशो खूप जास्त ऐकतोय आणि वाचतोय. त्यांचं अष्टावक्र महागीता नावाचं एक मोठा आहे, काय म्हणतात डिस्कोर्स आहे, सो तो मी आत्ता ऐकतोय. आणि सेम टाइम त्यांचे एक कृष्णावरचं एक फिलॉसॉफिकल बुक आहे, सो ते वाचतोय. आणि बाकी म्हणजे हा एक जॉनर झाला, हा मला खूप आवडतो फिलॉसॉफी म्हणजे अर्थात. रिसेंटली आता मी इकडे ते पाहिलं, रंगनाथ पाठारे मला खूप आवडते लेखक आहेत, तर मी त्यांचं सात पाटील तुझं वृत्तांत वाचलेलं. आणि ताम्रपट आता मला वाचायचं आहे, मग त्या म्हणजे त्या ह्याचे आवडतात. ऐतिहासिक मी फारशी वाचत नाही, कारण असं की शाळेत असताना मी खूप वाचली ऐतिहासिक पुस्तकं आणि आपलं एक मत तयार होतं सगळ्या गोष्टींबद्दल, आणि मग नंतर कळलं की त्याच्यावर इतकं राजकारण आहे त्या सगळ्या गोष्टींवर, त्यापेक्षा मग ते नको, म्हणजे काही वाचण्यात काही पॉइंटच नाही. राजकारणात आहेत का इंटरेस्ट? बघायला खूप आवडतो, माझे काय चाललंय. मी कॉमेडी वेने बघतो, खूप कॉमेडी, खूप कॉमेडी वेने. आणि त्याने आल्यानंतर पण तो बसला, बसल्यानंतर त्याने तिथे पुस्तक पुस्तक ओपन केलं आणि तो वाचत होता. स्पिरिच्युअलिटीचा तुला कुठे उपयोग होतोय? मला उपयोग म्हणजे त्याचसाठी की जे ह्याचे विचित्र डोकं जे चालतं मध्येच, ते शांत करण्यासाठीच मुळात मी ते जास्त वाचतो. कारण ओशोंचे मेडिटेशन टेक्निक्स जे आहेत त्या खूप इंटरेस्टिंग आहे, त्याचा खूप फायदा होतो. सो मी त्याच्यामुळे ते करतो, मे बी ते वाढलं असेल, आणि त्याचसाठी मी वाचतो मुळात, की ते त्याच्यात कसं खूप शांत व्हावे ओव्हरऑल त्या फिलॉसॉफिकल पुस्तकांमध्ये, आणि ते जरा छान बरं वाटतं. वा खूप छान गप्पा झाल्यात, आणि असं वाटतं की आपण थोडं आता आवर्तत घेतलं पाहिजे. आणि आम्ही इथे येताना असं ह्याच्यात होतो की पारची आज ना एन्जॉय, नुसते गप्पा, पारची थोडीशी घेऊया आणि अशा वेळे घेऊ शकतो. घेऊ कशी तू आल्यानंतर स्पिरिच्युअलिटी आणि अशा गोष्टी सुरू केल्यात, की आम्हालाच कळत नाहीये की हा आपण नाही एवढे शांत, हा कसं काय एवढा शांत आहे. नाही आपण टाइमपास मुद्दे पण थोडं. आता आमचा सेगमेंट आहे शेवटचा की अजब व्यक्तींच्या गजब गोष्टी, तर तुझ्या अशा काही तुझ्या या पूर्ण प्रवासातल्या किंवा या फिल्म मधल्या कुठल्या गजब गोष्टी आहेत का, त्या लक्षात राहिल्यात आणि फारच अजब गजब होतं असं वाटलं?
ह्याच्या वेळेला भूतनाथच्या वेळेला ना मला हे तेव्हा एक आपले प्रणव मुखर्जी जेव्हा राष्ट्रपती होते आणि तेव्हा त्यांच्याकडून असं प्रोडक्शनला आलं की त्यांच्यासाठी एक स्क्रीनिंग करायचं आहे राष्ट्रपतींसाठी, कारण तो सिनेमाला पॉलिटिकल बॅकग्राऊंड होती किंवा त्याच्याविषयी सिनेमा होता. तर मग ते ठरलं आणि आम्ही सगळीच कास्ट प्रोड्युसर्स आम्ही गेलो राष्ट्रपती भवनात आणि तेव्हा त्यांनी आम्हाला एक सन्मानपत्र दिलेलं मेटलचं होतं, ज्याच्यावर त्यांची सिग्नेचर, त्यांनी लिहिलेला संदेश आणि खालती नाव माझं असं त्यांनी ते दिलेलं. तर तेव्हा त्यांना पहिल्यांदा मी भेटलेलो आणि त्यांना म्हणजे काय नमस्कार वगैरे केला मी आणि ते सगळं रिसीव्ह केलं, फोटो वगैरे काढला आणि मग निघालो, म्हणजे आलो नंतर त्याच्यानंतर घरी. त्यानंतर त्याच्या आय थिंक नेक्स्ट टू नेक्स्ट इयर किल्लासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला, किल्ला आणि भूतनाथसाठी. सो तेव्हा मी जेव्हा म्हणजे तेव्हा परत एकदा गेलो, सो तिथे प्रोटोकॉल्स असतात ज्या नॅशनल अवॉर्डच्या इथे की तुम्ही टच नाही करू शकत त्यांना पायाला किंवा कुठेच टच नाही करू शकत, तुम्हाला काही सेकंड्स अलॉट केलेले असतात, त्या सेकंड्समध्ये तुम्ही ते थांबायचं, एक दोन फोटो इथे क्लिक निघायचं, हे प्रोटोकॉल्स असतात. सो आणि त्याची रिहर्सल होते आदल्या दिवशी सगळ्याची, तिथे राष्ट्रपतींसाठी एक जण उभे असतात आणि आपण ते सगळं अख्खी रिहर्सल सगळ्यांबरोबर ती होते. तर ती सगळी रिहर्सल वगैरे झालेली, सेकंड डे आम्ही सेरेमनीला गेलो आणि मी गेलो, म्हणजे नाव अनाऊन्स केल्यावर मी वर गेलो मी आणि मला असं होतं की निघायचंय कारण पहिल्यांदाच मी ते थोडं नर्वसनेस वगैरे, हा नर्वसनेस होता. सो मी ते घेतलं आणि मी पटकन फोटो काढले आणि मी असं निघायला होतो, त्यांनी खांद्यावर हात असा असं मागे बोलवलं आणि तो प्रोटोकॉल त्यांचाच त्यांनीच ब्रेक केला, असं टच करून असं मागे थांबलं की अरे नाही माझा नीट फोटो पाहिजे, थांबवलो फोटो काढला. सो ते असं गजब झालेलं. थोडं नाटकाबद्दल सांग ना, जास्त नाटकाबद्दल नाही झालं, ऍक्टिंग स्कूल तू म्हणालास त्याबद्दल काय एक्झॅक्टली असं ऍक्टिंग म्हणजे नाटक, नाटकाबद्दल थोडं सांग की कधीपासून नाटक करायला लागलं, एकांकिका थोडस त्याबद्दल. पाचवीपासूनच नाटक करायला लागलो आणि ते अगदी मला वाटतं हात एक दोन तीन वर्षांपूर्वी बंद असं नाही पण थांबलं नाटक, पण मग तोपर्यंत भरपूर केली, शाळेत पण बरीच केली, मौनांतर केलं. मौनांतरला मला पहिलं मौनांतर होतं आय थिंक, ते म्हणजे स्पर्धा आय थिंक पहिले, तेव्हा मला बेस्ट ऍक्टर मिळालेलं माइम प्ले साठी, ज्यावर डायलॉग्स नाही काही नाही आणि ते सगळं पांढरा मेकअप वगैरे त्यामध्ये. सो त्याचं नाटकाचं स्कूलिंग खूप इंटरेस्टिंग आमचं शाळेपासूनच झालेलं आहे आणि त्याचा फायदा अर्थात ह्या सगळ्याला होतोच, पण ते एक गंमत असे तुकारामचा शूट करतो तो मी तेव्हा सहावीत असताना आणि तेव्हा मी नाटक व्यवस्थित चाललेलं. तर नाटकाचे रूल्स असतात ना की प्रेक्षकांकडे पाठ नाही करायचे, कसं थांबायचं, काय करायचं. तर चंद्रकांत कुलकर्णी सर डिरेक्टर होते त्या सिनेमाचे, की जे नाटक त्यांना म्हणजे भरपूर नाटकं त्यांनी केली आहेत. तर एक सिनेमा की ओएस जो प्रकार असतो तुम्हाला माहितीच नव्हता काय, तर मी यायचो समोरासमोर थांबायचो ना, कॅमेरा इकडे तर मी येऊन असा थांबायचो आणि असं बोलायचो त्या इकडं कॅमेरा ऑडियन्स थांबून ते सगळं करायचो. तर मग त्यांनी दोन तीनदा ते असे आले, त्यांनी असं मला सरळ केलं, म्हणजे असे डायलॉग घे म्हणलं ठीक आहे, पण तरी त्यांनी असंच करायचं, सवय लागलेली, सवय लागली. मग एकदम ते ओरडले, अरे तू असा थांब ना, आणि मी घाबरलो की काहीतरी चुकलं आपलं. मग त्यांनी येऊन शांतपणे सांगितलं, त्यांना कळलं काय प्रॉब्लेम झाला, त्यांना ते वाटत होतं. मग त्यांनी शांतपणे सांगितलं की अरे टेक्निकलिटी सांगितलं की तुझ्या खांद्यावर तो दिसणार आहे, आता तू असा थांबला आणि पुढच्या टेकला कसं तुझा कसं घेणार. सो ती नाटकाची ती एक गंमत झाली की मला ते त्यातनं. त्याच्यानंतर शरद पोंक्षेंबरोबर आम्ही ट्रॅव्हल करत होतो, तर तेव्हा त्यांनी सांगितलेलं एकदा की ते स्विच ऑन आणि स्विच ऑफ हे स्विच असले पाहिजे नाटकाचे आणि सिनेमाचे, कारण ते तर खूपच स्ट्रॉंग आहेत त्याच्यावर ते स्विच. सो त्यांनी ते सांगितलं, मग मी त्याच्यावर खूप उशिरा विचार केला, पण मग ते कळलं आणि तेव्हा काही कळतच नव्हतं. तू शाळेपासून फिल्म्स वगैरे करतोय, शाळेत पोरी वगैरे काय म्हणायचे, मुलांची शाळा आमची, तू मुलांच्या शाळेत होता, अच्छा म्हणून त्या सिनेमात दिसतं आम्हाला किती तुझं दबलेलं आहे ते. पण हवा व्हायची का रे पोरांमध्ये, भूतनाथ रिटर्न रिलीज झाला तेव्हा किती वेळ होता, दहावी झाली तेव्हा दहावीत होतो. मग परत शाळेत गेला असेल बच्चन वगैरे, बच्चन साहेबांसोबत. नाही पोरं हरामी असतात, काय हवा विवा नाही, काय रे तू काय काय तू बच्चन तू तिकडे घरी, आमच्या इकडे नाही बच्चनला हे असं करायचं, हा हे करायचं. नंतर एकदा काहीतरी ना मीडियाने एक काहीतरी इव्हेंट तेव्हा केला की नॅशनल काहीतरी खूप वर्षांनी पुण्यात नॅशनल आलेला असं काहीतरी तेव्हा, तर तो आमच्या शाळेत एक काहीतरी अशी मीडिया बिडिया येऊन एक प्रॉपर सेटअप झाला मोठा आणि रमण बघ शाळा आमची सुना ते मोठा फरशा चौक आहे, तर तिथे सगळ्या मुलांना बसवलेलं आणि ते प्रेस शूट बीट करत होते. मला सांगितलं की मधनं चालत यायचंय
म्हणलं हे वाईट वाईट आहे पोर आता. आणि त्यांचं एक्सपेक्टेशन होतं की सगळी मुलं टाळ्या ये वगैरे हे असल्या गोष्टी करतात, ओढत आहेत पोरं पाय बी टाकत सुरू. तर हे अशी सगळी पोरं होती. पण त्यामुळे उलट ते आलं की हे मी जर इंग्लिश शाळेत किंवा इंग्लिश पण नाही, आपण आता ब्लेम नको करत, पण तरी बुमला इंग्लिश शाळेत समजा मी असतो आणि तिथे फार असं हिरो हिरो आणि हे झालं असतं खूप लवकर हवा गेली असेल लोकात, त्याच्यामुळे मी त्याचं केलं नाही. मित्रांमुळे त्या शाळेमुळे खरेपणा आला आणि एवढं ग्राउंड तू डाऊन टू अर्थ राहिलास. वा पण कसं वाटतं त्याचं मागे बघताना की बच्चन साहेबांसोबत काम केलं, बोमन इराणी होते, दोन नॅशनल अवॉर्ड्स, कसं एवढे मराठी सिनेमे आणि वयाच्या 22व्या वर्षीपर्यंत बऱ्यापैकी जॉनर आपले हतळून झालेत, तरी एकच आहे तो एकच टॅग लागलाय आपल्यावर, बऱ्यापैकी जॉनर हतळून झालेत. नाही म्हटलं तरी 13 वर्षाचा अनुभव, 10व्या वर्ष जरी पदार्पण म्हणलं तरी आता 23 वर्ष, हा 13 वर्षांचा अनुभव. काय वाटत? काहीच नाही, मला त्यासाठी की ते झालं ना, म्हणजे आता त्याच्यात काही हेच नाही. कारण त्याचा ते काय घेऊन कुठे बसायचं कोणी बरं मला आता आठवत नाही. पण आम्हाला सर आमच्या सातपुते सरांनीच ते आम्हाला खूप हे आधीपासून शिकवलेलं की खूप अवॉर्ड हे माळ्यावर ठेवायचे पहिले, समोर तुम्ही सतत ठेवणार. केलं ते झालं केलं ना, त्याचा तुझे पुढे करणार त्याच्यावर काही उपयोग नाही त्या सगळ्या गोष्टींचा. तर मला ते काय नाही, ते झालं चांगलं झालं जे काय ते, पण अजून वेगळं काय अजून करायचंय पुढे हेच जास्त डोक्यात राहतं रादर दॅन काय केलंय पेक्षा. किंवा अजून तुझ्या अपेक्षा आहेत, काय अपेक्षा आहेत तुझ्या, अजून काय करायचंय? काही काहीच अपेक्षा नाही माझ्या, म्हणजे असं काय गो विथ द फ्लो सगळं. हा जे येईल तसं करायचंय, कारण ते उगाच आपण काहीतरी विचार करणार की असं असं होईल तसं होईल ते होत नाही. त्यापेक्षा आपण आपलं जे काही येते ते सांग करूयात बघूयात. नाही तर मुंबईला तसंच चाललंय, माहित नाही माहित नाही काय. म्हणजे तू कुठल्या प्रोजेक्ट साठी नाही चाललंय, तू जस्ट शिफ्ट होतोय मुंबईला, तिकडे जाऊन जे होणार आहे ते होणार आहे. आणि ऍक्टिंग वगैरे जर नाही जमली बाबा किंवा आता इथून जमलीच नसती तर काय केलं असतं? हा प्लॅन करायचा राहिलाय. पण मी एडिटिंग शिकलेलो, मला एडिटिंग आवडतं करायला. सो मी मध्ये माझं चाललंय की आपण बाहेर देशात जाऊन एडिटिंगचा कोर्स करूयात का. पण मला 4 लोकांनी खूप सेनली समजलं नाही. म्हणजे हे तुझ्याही मनात येतं की आता फर्म नाही राहत आपण या गोष्टीत, म्हणजे तुझ्या तुझं तू हरत असतोस काय, हे करूया का ते करूया का. हे आपलं वयच हे की आपल्याला असं वाटतं की 7-8 गोष्टी एकाच वेळेस आपल्याला जमत आहेत, पण ते आपल्याला नंतर कळतं. हे टेक्निकल की क्रिएटिव्ह हे डिसाईड करायलाच खूप वेळ गेला की आपल्याला नक्की आवडतंय काय. मग कळलं की टेक्निकल सोप आहे करायला, क्रिएटिव्ह म्हणजे काय ऍक्च्युअल क्रिएशन आहे ना, त्याच्यामध्ये जास्त मजा आहे. कळलंय का आपल्याला? बघू आपण. वा खरंच खूप मजा आली आम्हाला. तुला कसं वाटलं अजब गजब पॉडकास्ट मध्ये गप्पा मारायला? मस्त वाटलं मला. मुळात चांगलं हे वाटलं की मी आता काही प्रमोट नाही करत आहे कुठला, बायस अनबायस असं काही न राहता मला, त्यामुळे चांगलं वाटलं. आणि खरंच आम्हाला असं वाटलं नव्हतं की ही सुद्धा बाजू असेल, की आम्हाला असं वाटलं की चल तू त्या सुशांत राजपूतच्या वेळेस तुझी पोस्ट टाकली होती तेवढ्या पुरतं तू त्या डिप्रेशन मध्ये असतील आणि तीच तेवढी भूमिका मांडली असती. पण नाही, हे थ्रू आउट द आहे आणि तू तितकी स्पिरिच्युअलिटी फॉलो करतोय, तुझ्यामध्ये तो शांत भाव आहे. भारी वाटलं आणि प्रेक्षकांना पण ती एक वेगळी बाजू बघायला मिळाली, वेगळा कंटेंट बघायला मिळाला पार्थ कडून जो फिल्म्स मध्ये दिसत नाही. वा तर मी लीलाधरन बुले आणि काय काय स्क्रिप्ट नसली की चांगलं चांगलं ठीक आहे पुढचे सिनेमा याला विदाउट स्क्रिप्ट. तर मी लीलाधरन शब्दांमध्ये थांबतच नाही रे हा, काय करायचं याचं? तुझ्या त्या शब्दांमध्ये तो जो पॉज घेतो ना, म्हणजे आपल्याला पॉज नाटकाने शिकवलाय, पण तू त्या शब्दांमधला तो जो डबल मिनिंग वाला पॉज घेतोस ना, तो जास्त अपीलेबल आहे, तो वर्क होतो, तो आवडतो. पण मला तेच झालं की आता तो पॉज प्रेडिक्टेबल आहे, लोकांना तो कळाला. फक्त आमच्याच नाही, ह्या पदेचे अजून बरेच सिनेमे आले ज्यामध्ये तो पॉज खूप वर्क झाला आणि आता कंटाळा आला लोकांना त्याचा. होप सो तू आता बदलशील, वेगळ्या जॉनरचे सिनेमे करशील आणि प्रेक्षक तुला जे हवंय ते करशील. आम्ही बडबडत असतो मध्ये मध्ये, तुला पण बोलायला चान्स मिळतो. असं म्हणतो आपण की सिनेमा प्रेक्षकांसाठी करायचा वगैरे, पण नाही तुला आवडतं ते कर. हा म्हणजे पर्सनली जेवढं मला आवडेल तेवढं ते युनिव्हर्सल होणार आहे अल्टिमेटली. सो मला ते म्हणजे मी हे कधी ठरवलं की आपण चांगलं वाईट करायचंच नाही, कुठला सिनेमा चांगला किंवा वाईट. तर एकटा जीव सदा एकटा जीव जे पुस्तक आहे दादा कोंडकेंचं, सो त्याच्यात त्यांचं एक आहे की ते म्हणले की सगळ्यात सुख कुठल्या गोष्टीच्या आयुष्यात, की मी कुठलीच गोष्ट मन मारून नाही केली जे काही केलं असेल मी ते, मग ते चांगलं वाईटच्या पलीकडचे, म्हणजे मी माझं मन मारून तर काही करत नाही ना, तोपर्यंत हिट आहे म्हणजे तोपर्यंत करूयात. तर मी मनामध्ये दाबलेले आहे पुन्हा तिथंच होतं की त्यांना सांगितलं, मग मी आता त्याच्यावर तेच विचारणार होतो की तुझा क्रायटेरिया काय सिनेमा निवडायचा किंवा आता इथून पुढे काय असेल.
त्याने सांगितलं की तो दलालचे आता जे ज्या वेळेला अपील होतील निगेटिव्ह करायचे, मला निगेटिव्ह जरा करून बघायचं तेवढं अपेक्षा तेवढी आहे नक्कीच. अजब गजब तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येईल हे आश्वासन देतो आम्ही तुला. लवकरच आपण वेगळं पण काहीतरी काम करूया. तर कसा वाटला हा अजब गजब पॉडकास्ट आणि हा अजब गजब व्यक्ती ते आम्हाला नक्की कमेंट्सद्वारे सांगा. तर आम्ही तुझ्यासाठी छानसं गिफ्ट आणलंय TWJ मीडिया आणि अजब गजब चॅनल कडून हे एक छोटस गिफ्ट. थँक्यू. हा हातला हातला आमचा फोटो काढा. हा एवढे तीन कॅमेरे लागले असतील तरी आम्हाला मोबाईल मोबाईल मधून फोटो काढायचा आहे. हा जे काय कॅमेऱ्यातले फोटो कधी येतील मिळत नाही. तर एकदा तू सांग ना एकदा अजब गजबला सबस्क्राईब करायला तुझ्या तुझ्या कुठल्या तरी स्टाईल ढुंग्या विंग्याच्या स्टाईल मध्ये. तर बघ तेच तेच आलं तेच आलं शेवटी तेच आलं. सो ऐकलं तुम्ही आतापर्यंत जे काय झालंय ते. तर गपचूप आता अजब गजबला सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं. आता चांगल्या गोष्टी पण शेअर करत जा मित्रांकडे अशा बाकी करण्यापेक्षा लिंका पाठवण्यापेक्षा हे पण पाठवा. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कधी कधी बऱ्या कमेंट्स पण करा. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. आणि तुम्हाला कसं वाटलं अजब गजबचा हा एपिसोड आणि पार्थची ही बाजू कशी वाटली ते पण तुम्ही आम्हाला सांगा. कमेंट्स करा भरभरून आणि पुढचा तुम्हाला अजब गजब उमेदवार सॉरी अजब गजब व्यक्ती कोण हवाय हे तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. आम्ही अशी फंबल करतच असतो त्यामुळे दुर्लक्ष करा आणि लगेच सबस्क्राईब करा. बाय 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 बाय. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा.